you're fine, happy and safe at home. Namaste. I am Mrs. Meera Sampat Shinde from Valva Taluka Education Society, Vidya Mandir High School, Islampur, Taluka Valva, District Sangli. मुलांनो या आधीच्या माझ्या व्हिडिओजना तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद या व्हिडिओला मिळेल ही अपेक्षा. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ पोएम फ्रॉम 6th स्टँडर्ड युनिट 1 ऍक्टिव्हिटी नंबर 1.1 सॉंग्स ऑफ हॅपीनेस म्हणजेच आनंदाची गाणी. सी इन दिस ऍक्टिव्हिटी देअर आर टू पोएम्स अँड लास्ट टाइम वी saw a poem when you are happy. Now we will enjoy this second poem, Sing Your Way Home. Sing Your Way Home म्हणजे घरी जात असताना गाणं गा. It means when you are going back to home, sing on the way. मला सांगा मुलांनो, तुम्ही शाळा सुटल्यानंतर घरी जाताना शांतपणाने कधी जाता का? तुम्हाला पालकांनी किती सूचना दिल्या, म्हणजे घरी येताना शांततेने या, लवकर या, शिस्तीत या, असं किती जरी सांगितलं तरी तुम्ही त्यांच्या सूचनांचं पालन करता का? नाही ना. अगदी शिट्या वाजवत, रमत गमत, दंगा मस्ती करत, गाणी गात, अगदी मनसोक्त मजा करत तुम्ही घरी जाता. म्हणजेच काय तर अशा विविध पद्धतीने तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करत तुमचा दिवसभराचा थकवा तुम्ही घालवत असता. सो फ्रेंड्स, this poem is also related to enjoyment and fun. See, everyone like to sing a song because song has a power to remove your sad feelings, bad thoughts, negative energy. Only music can express your happiness, all feelings. So today we are going to enjoy the poem Sing Your Way Home. Friends, see the picture of the poem. There is a girl in nice school uniform. She is going to home. She looks very happy and enjoying her journey with singing a song. And now we also enjoy this poem like this girl. At first, I am going to read this poem and all of you listen it carefully. Sing your way home at the close of the day. Sing your way home, drive the shadows away. Smile every mile, for wherever you roam, it will brighten your road, it will lighten your load, if you sing your way home. Really, very simple and interesting poem. Now let's see the poem, stanza by stanza. At first, I will read first stanza. Sing your way home, at the close of the day. Sing your way home, drive the shadows away. New words from this stanza. Sing, S-I-N-G, sing manje gaane ga. Way, W-A-Y, way manje rasta kiwa marga. The next word is close, C-L-O-S-E, close manje banda. Drive, D-R-I-V-E, drive manje dur karne kiwa ghalone. And the last word from this stanza is shadows, S-H-A-D-O-W-S, shadows manje sauli. To ya tikani shadows cha artha kasa ghyaycha tar dukkh. Now we'll see the meaning line by line. The first line is sing your way home manje kay tar sing any song you like. तुमच्या आवडीचं कोणतंही गाणं गा. But when your way home, तर घरी जात असताना गाणं गा. आनंदाने गाणे गा. तुम्ही बघा, शाळेतून घरी जात असताना आनंदाने गुणगुणत जा असे ह्या ओळीतून सांगायचं आहे. आणि ते कधी तर ते नेक्स्ट लाईन मध्ये दिलंय बघा. At the close of the day. It means at the end of the day. When your work is done. मुलांनो, आता या ठिकाणी तुमच्या दृष्टीने एंड ऑफ द डे कधी असतो? तर तुमची शाळा सुटल्यावर, बरोबर ना? आफ्टर स्कूल, जेव्हा संध्याकाळी तुम्ही घरी परतत असताना तेव्हा काय करा? तर आनंदाने गाणी गा. अगेन फर्स्ट लाईन इज रिपीट इन थर्ड लाईन.
सिंग युअर वे होम मीन्स वेन यू आर गोइंग बैक होम सिंग एनी सॉन्ग ऑन द वे यू लाइक एंड बी हैप्पी बी चेयरफुल आणि काय करा तर ते पुढच्या लाइन मध्ये सांगितलंय बघा ड्राइव द शॅडोज अवे इट मीन्स रिमूव ऑल सॅड थॉट्स फ्रॉम युअर माइंड या ठिकाणी काय ड्राइव करा काय दूर करा तर शॅडोज शॅडोज म्हणजे सावली मुलांनो सावली म्हणजे एखाद्या वस्तूची गड छाया या ठिकाणी सावली म्हणजे दुःखाची सावली असा अर्थ होतो वेन यू सिंग सॉन्ग यू विल बी हॅपी ऍट दॅट टाइम नॅचरली रिमूव फिलिंग ऑफ सॅडनेस रिमूव बॅड थॉट्स रिमूव ऑल निगेटिव्ह एनर्जी फ्रॉम युअर माइंड म्हणजेच काय तर त्रासदायक असणाऱ्या दुःखाची भावना निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टी दूर करा त्या कशाने तर मोठमोठ्या दुःखांना वाईट विचारांना दूर करणारी गाणी गाऊन इट मीन्स ड्राइव द शॅडोज अवे विथ द हेल्प ऑफ सॉन्ग आय होप यू बेटर अंडरस्टूड दिस स्टांजा लेट्स सी नेक्स्ट स्टांजा ऍट फर्स्ट आय विल रीड दिस स्टांजा अँड ऑल ऑफ यू लिसन इट केअरफुली स्माइल एव्हरी माइल फॉर वेर एव्हर यू रोम इट विल ब्राइटन युअर रोड इट विल लाइटन युअर लोड इफ यू सिंग युअर वे होम विल सी द मीनिंग ऑफ न्यू वर्ड्स फर्स्ट वर्ड इज स्माइल SMILE स्माइल म्हणजे हसा नेक्स्ट वर्ड इज माइल MILE माइल माइल म्हणजे मैल मुलांना अंतर मोजण्याचं जुन्या काळातील एकक म्हणजे साधारणपणे 2 किलोमीटरच्या अंतराला त्या काळामध्ये मैल असं म्हटलं जायचं या ठिकाणी माइलचा अर्थ पावलं पावले असा होतो वेरेवर WHERE VER वेरेवर म्हणजे जेथे जेथे द नेक्स्ट वर्ड इज रोम ROAM रोम म्हणजे फिरणे किंवा भटकणे ब्राइटन BRIGHTEN ब्राइटन म्हणजे चमकणे लाइटन LIGHTEN लाइटन म्हणजे हलके करणे अँड द लास्ट वर्ड फ्रॉम दिस स्टांजा इज लोड LOAD लोड म्हणजे ओझे विल सी द मीनिंग लाइन बाय लाइन स्माइल एव्हरी माइल म्हणजेच प्रत्येक मैलावर तुम्ही हसा म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक क्षणाक्षणाला पावलो पावले तुम्ही हसा इट मीन्स यू मस्ट एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ एव्हरी टाइम एव्हरी मोमेंट एव्हरी स्टेज यू मस्ट बी स्माइल पण कुठे ते पुढच्या ओळीमध्ये सांगितले बघा फॉर वेर एव्हर यू रोम म्हणजे जेथे जेथे तुम्ही जाल इट मीन्स वेर एव्हर यू गो वेर एव्हर यू ट्रॅव्हल मुलांना जेथे जेथे तुम्ही जाल जेथे जेथे तुम्ही प्रवास कराल तेथे तेथे तुम्ही काय करा तर स्माइल आणि त्याने काय होईल तर ते पुढच्या वेळेस सांगितलंय इट विल ब्राइटन युअर रोड तुमचा रस्ता काय होईल तर चमकून निघेल याचा अर्थ की तुमचा मार्ग सुकर होईल सोपा होईल मुलांनो या ठिकाणी ब्राइटनचा अर्थ शब्दशः न घेता असा घ्यायचा की तुमचं मन काय होईल आनंदी होईल तुम्ही उत्साही बनाल इट मीन्स यू विल बी हॅपी यू फील चेअरफुल नेक्स्ट लाईन इज इट विल लाइटन युअर लोड म्हणजेच तुमचे ओझे हलके होईल तुमचा भार हलका होईल मित्रांनो या ठिकाणी लोड म्हणजे ओझे असा शब्दशः अर्थ न घेता त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या ज्या काही चिंता आहेत जे काही तुमचे विचार आहेत दुःख आहेत त्या हलक्या होतील तो लोड कमी होईल त्या चिंता कमी होतील इट मीन्स युअर वरीज युअर टेन्शन्स विल बी लाइटन युअर प्रॉब्लेम्स विल बी स्मॉलर पण कधी इफ यू सिंग युअर वे होम जेव्हा तुम्ही घरी जात असताना गाणे गाल आणि तुमचे सर्व मागचे जे काही टेन्शन्स असतील
तुमचे विचार असतील, दुःख असतील, ते तुम्ही विसरून जाल. मुलांना बघा, रस्ता लांब असला आणि आपण काहीच न करता अगदी शांतपणाने चालत राहिलं तर तो रस्ता संपेल का? उलट तो आणखीनच लांबतो. पण तेच जर का आपण गाणी, गप्पा, गोष्टी छान एन्जॉय करत जर चाललो तर तो रस्ता कधी संपून आपलं घर कधी येतं हे कळत पण नाही. बरोबर ना? अगदी हेच या कवितेमधून सांगितलंय. सो फ्रेंड्स, ऑलवेज बी हॅपी अँड एक्सप्रेस युअर हॅपीनेस थ्रू म्युझिकल वे इन एव्हरी मोमेंट ऑफ युअर लाईफ. सो गाईज, आय होप ऑल ऑफ यू एन्जॉय दिस पोएम. नाव इट्स टाईम टू सिंग दिस पोएम विथ रिदम. सो आय एम गोईंग टू सिंग दिस पोएम अँड ऑल ऑफ यू प्लीज लिसन इट केअरफुली. सिंग युअर वे होम at the close of the day, sing your way home, drive the shadows away, smile every mile, for wherever you roam, it will brighten your road, it will lighten your load, if you sing your way home, if you sing your way home, sing your way home. At the close of the day, sing your way home, drive the shadows away. Smile every mile, for wherever you roam, it will brighten your road, it will lighten your load, if you sing your way home, if you sing your way home. Friends, I hope all of you enjoy this poem. Now note down the homework. Write this poem and recite. The first question is, write this poem and recite. Next question, write the rhyming words from the poem. Write the rhyming words from the poem. So friends, I hope all of you enjoy this video very much. So please like my video, subscribe my Keshav Sood channel and share this video with your friends. We will meet soon in next video. Till then, bye.